नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शासनाचा उच्च न्यायालयाचा जो खंडपीठाचा निर्णय होता TET परीक्षेतील फ्रॉड विद्यार्थ्यांना किंवा फ्रॉड लोकांना पगारीमध्ये वाढ करू नये आणि त्यांचा पगार दिवाळी असल्यामुळे स्थगित करू नये असा जो निर्णय होता त्याचा सर्वप्रथम निषेध. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण शिक्षक पात्रता परीक्षा का नापास होतो, का पास होत नाही, याची नेमकं कारणं काय आहेत आणि ती आपल्याला पासच करायचे तर त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. येणाऱ्या प्रत्येक परीक्षेचा अपडेट, शिक्षक पात्रता परीक्षा असेल, TET परीक्षा असेल, केंद्र प्रमुख असेल व इतर सर्व सरळ सेवेचे अपडेट आपल्या युग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मिळत जाणार आहे. चला तर मग मित्रांनो, विषयानुसार अभ्यास आणि आपली मानसिकता कशी बनली त्यावर काम करू आपण. मराठी विषय आहे, इंग्रजी विषय आहे, आपल्याला पेपर एकला गणित आहे, ज्यांचं पेपर गणित विज्ञान आहे त्यांना गणित आहे, परिसर आहे, त्यानंतर बालमानस आहे. विद्यार्थी मित्रांनो, कास्टसाठी जर विचारात घेतलं मार्क 83 घ्यायचे कास्टच्या विद्यार्थ्यांनी आणि ज्या विद्यार्थ्यांना ओपन मध्ये आहे त्यांनी 90 मार्क घ्यायचे आहे. ज्या विद्यार्थ्यांना तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना TET परीक्षा क्रॅक होत नाही त्यांनी ऑनलाईन मार्गदर्शन सुद्धा मिळू शकता या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या संपर्क क्रमांकावर संपर्क व्हॉट्सअपच्या माध्यमात करू शकता. TET पेपर 1 असेल किंवा 2 असेल, मागच्या 2021 TET मध्ये साधारणपणे आपले 350 विद्यार्थी 90+ मार्क घेऊन पास झालेले आहेत. कास्टचे सुद्धा विद्यार्थी काही 95, 92, 98, 94 हाजर व्हिडिओ ते डबल पाहत असतील तर कमेंटमध्ये सांगायचं आहे आपल्या ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला खरंच फायदा झालेला आहे का. चला तर मग मित्रांनो, आपण विषयानुसार मानसिकता कशी बनलेली आहे ते पण विचारात घेऊ. तर सर्वात प्रथम तुमचा कंटाळा हा खूप मन नडत असतो. तुम्ही TET परीक्षेची वाट पाहता आणि तेव्हा तयारीला लागता, म्हणजे हे अगोदर TET परीक्षेची तारीख पाहूनच आपण तयारी लागतो किंवा तारीख आल्यानंतरच तयारी लागतो, त्यामुळे आपलं सर्वात मोठं नुकसान होतं आणि परत परत आपल्याला TET पास करण्यासाठी परत तेवढाच वेळ देत राहावं लागतं. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो किमान 4 महिने अगोदरपासून तरी तयारी करणं गरजेचं आहे. त्यानंतर हा शब्द वापरल्यानंतर लगेच म्हणाल तुम्ही 2022 TET होणार आहे का, यस होणार आहे. डिसेंबरमध्ये याची जाहिरात येईल आणि जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये एक्झाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमच्याकडे अजून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे 4 महिने तुमच्याकडे उपलब्ध आहेत. आता सप्टेंबरचे फक्त 10 दिवस राहिले, तरी पण तुम्ही स्टडी करायला सुरुवात करा, कारण विद्यार्थी मित्रांनो 2022 TET 2023 सुद्धा व्हायला बसलेली आहे, म्हणजे या 4 महिन्यातून आपल्याला TET परीक्षा क्रॅक करता येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न असतो, सर 2021 TET रिझल्ट लागेल का, यस लागणार आहे. का रुकलाय ते सांगतो, त्यांनी एक मुदत वाढ दिली होती की सैनिकांना मार्कामध्ये सूट आणि सैनिकाचं ते परिपत्रक किंवा सैनिकाची पात्रता व्यक्त करण्यासाठी त्यांनी त्यांच्यासाठी सूट दिली होती, तेवढे दिवस झालेले आहेत पण TET अजून निकाल लागलेला नाही. दुसरी गोष्ट अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, खाजगी शाळेतील जे नोकर वर्ग होते जे TET पास नव्हते त्यांची फ्रॉड यादी तर आलेलीच आहे, पण आश्रमशाळा आणि आदिवासी शाळेमध्ये जे लोक आता कार्यरत आहेत, शासनाकडून पगार घेत आहेत, त्यांच्या TET प्रमाणपत्र पडताळणी चालू आहे. त्यामुळे आपल्या 2021 TET संदर्भातील किंवा निकालातील जी काहीही कामं आहेत ते ठप्प झालेले आहेत आणि ते दोन्ही निकाल म्हणजे दोन्ही बोगस अपात्र उमेदवारांची लिस्ट आल्यानंतर आपल्या TET निकाल जाहीर होणार आहे. या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या की 2021 TET बाबतीतल्या आहेत. आता विषयानुसार तयारी कशी करावी, साधारणपणे तुमच्याकडे सर्वात प्रथम पुस्तके कोणती असावी हे महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यानंतर नियोजन आणि अभ्यास असणं गरजेचं आहे. नियोजन असलं पाहिजे, अभ्यास तुम्ही आत्ताच ठरवलं पाहिजे की मला मराठीमध्ये 30 गुणांपैकी पुस्तक कोणतं वापरायचंय, बाळासाहेब शिंदे वापरायचंय का मोरा वाळिंबे वापरायचे हे तुम्ही ठरवायचे. मोरा वाळिंबे आमच्या क्लासच्या विद्यार्थ्यांना आम्ही सांगत असतो की कशा पद्धतीने पुस्तक वापरायचे आणि विद्यार्थी मित्रांनो 30 पैकी नियोजन मला 20 मार्क मिळवायचे, 25 मार्क मिळवायचे. तुम्ही आज नियोजित करा, त्या विषयाचा तशा पद्धतीने अभ्यास करा,
तरच तुम्ही टीईटी परीक्षा पास होणार आहोत हे निश्चित आहे. लक्षात घ्या त्यानंतर इंग्रजी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा, नो प्रॉब्लेम. प्लस तुम्हाला भर द्यायची आहे मागील प्रश्नपत्रिकेवर. मागील प्रश्नपत्रिका या दोन्ही विषयासाठी मागील प्रश्नपत्रिका मोठी भूमिका बजावत असतं. आणि मागील प्रश्नपत्रिकेमध्ये कसे प्रश्न विचारलेले आहेत, कोणत्या घटकावर, शब्दसंग्रह विचारले का व्याकरण विचारले, कोणते घटक विचारले, समास विचारले का अलंकार विचारले, या घटकावर तुम्हाला काम करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे प्रश्नांची काठिण्य पातळी विचारात घेऊन आपलं अभ्यासाचं नियोजन असलं पाहिजे. बाळासाहेब शिंदे याच्यामध्ये व्होकॅब्युलरी असेल किंवा ग्रामर असेल, तयारी तुम्हाला प्रश्नपत्रिकेच्या धर्तीवर करायची आहे. आपण आपल्या क्लासमध्ये परीक्षाभिमुखच तयारी करून घेत असतो. त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो गणित. आता गणित विषय बऱ्याच जणांचा अवघड जात असतो. याचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सराव तुमचा कमी पडतो आणि 1 ते 10 पर्यंतच्या सिलेबसवर गणित विचारलं जातं. गणितामध्ये तुम्हाला भूमिती विचारतात, अंकगणित विचारतात, बौद्धिक चाचणी किंवा बुद्धिमत्ता विचारतात. त्यासाठी तुम्हाला पुस्तक वापरायचं आहे पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरा. तुम्हाला भूमिती आणि अंकगणित हे तुमचं एकदम परफेक्टच होणार आहे. जर तुम्ही बीएड कॅन्डिडेट असाल, म्हणजे तुम्हाला टीईटी प्लस टेट पण एक्झाम द्यायचे, बीएड झालेलं आहे, टीईटी नापास आहे पण आपल्याला टेट देता येते, त्या विद्यार्थ्यांनी आपण हा कोर्स जॉईन करू शकता. आणि तुम्हाला या कोर्समधून बुद्धिमत्ता सुद्धा शिकवलं जातं. आणि साधारणपणे विचार पण करायचा आहे, परीक्षा आल्यानंतर अभ्यास करेन मी, परीक्षेच्या आधीपासून अभ्यास करा. मला माहित आहे तुम्हाला, तुमच्यापैकी 90% लोकांना टाइम नसतो. कुणी इंग्लिश कूलर काम करते, कुणी गृहिणी आहे, कुणी मुलं सांभाळतं, कुणी कॉलेज करतं. या सर्व गोष्टीतून तुम्हाला जर क्विक टीईटी पास व्हायची असेल तर 4 महिने अगोदरीपासूनच तुम्हाला तयारी करावी लागते. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी जी 2021 मध्ये झाली, जुलैमध्ये पहिली आड आली, 1 जुलैला आपण क्लास चालू केला. जे विद्यार्थी 1 जुलैपासून फक्त आणि फक्त 21 नोव्हेंबर पर्यंत सिरियस राहिले, ते सर्वच विद्यार्थी टीईटी पास झाले. सिरियस राहून स्टडी केले त्या विद्यार्थ्यांनी टीईटी पास. आणि बऱ्याच लोकांना असा फायदा झाला की जे काही थोडेफार हुशार होते आणि आपण या युट्यूबच्या माध्यमातून वेळोवेळी आपले व्हिडिओ बघत गेले, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा झाला. आता या बॅचला तर मी बालमानसशास्त्र या विषयाचे 5000 प्रश्न काढलेले आहेत MCQ टाईप, आणि हे विद्यार्थ्यांना मी प्रोव्हाइड करणार आहे क्लासच्या. त्यानंतर परिसर अभ्यास नोट्स काढलेले आहेत, हे सुद्धा विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी मटेरियल विथ ऑनलाईन मार्गदर्शन आपल्याला आपल्या क्लासच्या माध्यमातून मिळणार आहे. आता टेट एक्झामचा जर विचार केला, टेट एक्झाम 1 डिसेंबरपासून आजपर्यंत आपली कंटिन्युअसली बॅच चालू आहे. मला पण वाटलं होतं जानेवारी फेब्रुवारीमध्ये काही टेटचा अंदाज दिसत नाही आणि आपण हे बंद करावं, पण विद्यार्थी मित्रांनो एक आंदोलन झालं पुण्यामध्ये आणि त्या आंदोलनामध्ये एक निश्चित झालेलं आहे की भरती होणार आहे, विद्यार्थ्यांनी तयारीत राहावे. आणि अजून पण सांगतो, हे आता जे काही 26 सप्टेंबरनंतर आंदोलन होईल, 26 सप्टेंबरच्या आंदोलनामध्ये आपले शिक्षण मंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा म्हणून का होणार आपली भरती, शिक्षक भरती होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो गाफील राहणं आपल्यासाठी योग्य नाही. गाफील राहिला तर तुम्हाला त्याच्यामध्ये अजून टीईटीची वाट बघावी लागेल, टेटची वाट बघावी लागेल. आणि जर तुम्ही अभ्यास केला तर वाया तर जाणार नाही हे मनामध्ये ठेवून तुम्ही अभ्यास करणं खूप खूप आणि खूप इम्पॉर्टंट आहे. अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला टीईटी असेल किंवा टेट एक्झाम क्रॉस करता येणार नाही किंवा पास करता येणार नाही. त्यानंतरचा विषय आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पात्रता परीक्षा जर क्रॅक होत नसेल तर टेटमध्ये काय होईल आपलं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे तुमची पात्रता परीक्षा ही क्रॅक होईल आणि टेट पण क्रॅक होईल अशा धर्तीवर आपण परीक्षाभिमुख सिलेबस डिझाईन केलेला आहे, एकदम परीक्षाभिमुख. आता लक्षात घ्या, टेट एक्झाम याला मेरिटनुसार मार्क घ्यावे लागतात. समजा त्या जिल्ह्यामध्ये 150 मार्काला मेरिट लागलं, आपल्याला 150+ मार्क हवे असतात. म्हणजे इथे पात्रता नाही परीक्षा, इथे तुमचे मार्क लिस्टवर बोलत असते. ज्याला जास्त मार्क त्याचं सिलेक्शन, ज्याला जास्त मार्क त्याचं सिलेक्शन. आणि टीईटी जर मध्ये विचार घेतलं, टीईटीला तुम्हाला फक्त आणि फक्त पात्र व्हायचे ओपनसाठी 90 गुणांसाठी आणि जे कास्टचे विद्यार्थी आहेत साधारण 83 गुणांसाठी तुम्हाला पात्र धरलं जातं. आपलं टार्गेट काय रे टीईटीच्या बाबतीत, फक्त आपल्याला 90 क्रॉस करायचे ओपनच्या विद्यार्थ्यांना.
आणि जे कास्टचे विद्यार्थी आहेत त्यांना 83 क्रॉस करायचे एवढंच आपलं टार्गेट आहे. वेगळं काही ठेवायची गरज सुद्धा नाही. त्यामुळे तुम्हाला या टीईटी पेपर 1 असेल, टीईटी पेपर 2 असेल किंवा टेट पेपर एकच आहे कंबाईन मध्ये, टेट पेपर एक आहे, यांचा एकत्रित अभ्यास करता येणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक शास्त्राचे विषय असे असतात वाचनातूनच कव्हर होतात, ते वाचनातूनच तुम्हाला कव्हर करायचे आहे. तुमचा विषय कुठे आडतो तो विषय म्हणजे पेपर 1 मध्ये सर्वात महत्त्वाचं गणित, त्याला जोडून भूमिती. सध्या मी भूमितीचे सुद्धा लेक्चर विद्यार्थी मित्रांनो 4-4, 5-5 लेक्चर दिलेले, कारण प्रत्येक घटकावर प्रश्न येतोय, वेगवेगळं काहीतरी विचारलं जातंय, त्यामुळे त्या घटकाचं आपल्याला परिपूर्ण ज्ञान असावं म्हणून ते लेक्चर देण्यात आलेले आहेत. आणि मराठी, इंग्रजी आणि बाल मानसशास्त्र हे 3 विषय खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात घ्या. कारण याला 30 आहे, याला 60 आहे आणि याला 30 गुण आहेत टीईटी मध्ये. बस झाले ना रे मित्रांनो, इथे 120 गुण होत आहेत आणि या 120 गुणापैकी तुम्हाला 83 किंवा 90 गुण घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला टीईटीचा सिलेबस आणि अभ्यासक्रम नियोजन तुमच्याकडे असेल तर तुम्ही टीईटी परीक्षा क्रॅक करणं खूप अवघड नाही. कारणे आणि परिस्थिती याला कारणीभूत नाहीये. तुम्ही फक्त तुमचे कारण दिलं म्हणून तुम्हाला 85 ऐवजी 80 मार्काला मेरिट लागणार आहे का, 83-90 ऐवजी तुमचं मेरिट 70 मार्काला लागणार आहे का? तुम्ही वारंवार नापास होत जाल, प्रत्येक वेळेस भरतीची वाट बघायची, टीईटीची वाट बघायची, कुठपर्यंत चालून घ्यायचं हे सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, वय वाढतंय, येणाऱ्या काळामध्ये मानधन तत्वावर सुद्धा टीईटी कंपल्सरी करण्यात येणार आहे. म्हणजे मानधन तत्व असू द्या किंवा इंग्लिश स्कूल नर्सरी पासून सुद्धा बीएड डीएड टीईटी, कारण शिक्षण क्षेत्रामध्ये बदल होणार आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये जे काही पॅटर्न आलेला आहे नवीन पॅटर्न शिक्षण आयोगानुसार, तो पॅटर्न अवलंब करण्यात येणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ, आणि नक्कीच तुम्हाला मोटिवेट करणारा असेल, प्रेरणादायी असेल, नक्कीच कमेंटमध्ये सांगत चला. त्यानुसार आपल्याला आपल्या समस्या मांडण्यासाठी आपण कायम विद्यार्थ्याच्या हितासाठी व्हिडिओ बनवत असतो. तुमच्या समस्यासुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगत चला. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.